दरम्यान बॉलिवूड राजकारणी आणि हॉटेल व्यावसायिक यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी इशारा दिलेला आहे. कोणकोणते मुद्दे मांडलेत महापौरांनी आपण बघूया. या दोघींना आता ट्रेस झालेले आहेत, त्या दोघींचे कॉन्टॅक्ट चेक करतायत. घरी क्वारंटाईन होऊ असं सांगितलं गेलं आहे. घरी झाले तरी आपली महापालिकेची यंत्रणा त्यांच्याकडे जाते, त्यांचे डॉक्टर्सचे बोलत असतात, जाऊन पाहिलं जातं आहे. तिथे कुठेही त्यांना बाहेर येता येणार नाही. आता लहान मुलं आहेत, मला वाटतं करीना म्या ज्या आहेत बॉलिवूडच्या, त्यांना तर दोन लहान मुलं आहेत. म्हणजे इतका बिंदास वागणं आत्ता तरी योग्य नाही, कारण अजूनही करोना संपलेला नाही. मला असं वाटतं करोना कुठे आहे तो कोणालाच दिसला नाही आहे. त्याचं काय स्वरूप आहे ते जे तज्ज्ञ आहेत तेच बघत असतील, पण करोनाने किती हाहाकार केला ते मात्र आपण सगळ्यांनी बघितलं आहे. काल परवा बघितलेली व्यक्ती ॲडमिट झाली, 8-10 दिवसांनी ऐकायला आलेले करोनाबाधित झाले आणि गेले म्हणून. त्यामुळे मला वाटतं अजूनही काळजी घ्यायला पाहिजे, काळजीत राहूया, काळजी करूया, काळजी घेऊया, स्वतःला संरक्षित ठेवू, कुटुंबाला सुरक्षित ठेवू आणि इतरांनाही सुरक्षित ठेवू. मी तुमच्या माध्यमातून पहिल्या हॉटेलवाल्यांना सांगते, मुंबईच्या अशा पद्धतीने जर मिळालं तर तुमची लायसनं का रद्द करू नये, तुम्हाला का या सगळ्यातना थांबू नये असा प्रश्न नागरिक पण विचारतात आणि मला स्वतःलाही पडतो. त्यामुळे किमान ज्या काही परवानग्या दिल्या आहेत त्या परवानगीमध्ये राहून प्रत्येकाने मास्क वापरला आहे की नाही, जर तुमची मॅनेजमेंट त्याच्यावर काम करणार नसेल तर तुम्ही असे इव्हेंट करू नका किंवा दुसरा कोणाला करायला देऊ नका. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.